स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य टिळक, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक. माय डियर स्टुडंट्स, आज 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती. ब्रिटिश सत्तेचे खरे स्वरूप भारतीयांपुढे उघड करून भारतीयांच्या मनात इंग्रजांविषयी असंतोष निर्माण करणारे लोकमान्य टिळक. त्यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक, ज्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथील टिळक अळी येथे झाला. लोकमान्य टिळक यांचे पूर्वज रत्नागिरी जवळच्या चिखलगाव या गावचे खोत होते. पार्वतीबाई त्यांच्या आई आणि तापीबाई उर्फ सत्यभामाबाई त्यांच्या पत्नी. 1871 साली त्यांचा विवाह झाला. 1877 डेक्कन कॉलेज येथून गणित विषयात BA पूर्ण केलं आणि पुढे मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयामधून 1889 साली LLB पूर्ण केलं आणि मग आपलं जीवन हे देश कार्याकरिता वाहून टाकलं. 1 जानेवारी 1880 साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि लोकांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्याकरिता 1881 साली त्यांनी केसरी हे मराठी तसेच मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं. पुढे काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1885 रोजी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली आणि टिळक फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित विषय शिकवत असत. पुढे 1890 साली टिळक राष्ट्रीय सभेमध्ये दाखल झाले. 1893 या वर्षी लोकांना एकत्र आणावं या भावनेतून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. 1895 साली शिवजयंती या उत्सवांच्या माध्यमातून लोकजागृती केली आणि 1895 याच वर्षी टिळकांनी सार्वजनिक सभेवर पकड मिळवून रानडे यांना मागे टाकलं. 1896 पासून केसरीतून स्वदेशी व बहिष्कार या चळवळींचा पुरस्कार केला. 1897 साली प्लेग निवारणाच्या नावावर रयतेवर जुलूम करणाऱ्या जुलमी कमिशनर रँडच्या हत्येचे समर्थन केल्याने इंग्रज सरकारने IPC कलम 124A नुसार राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावर ठेवला आणि टिळकांना 1.5 वर्षांची शिक्षा झाली. मित्रांनो, हा भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला आहे. 1908 राजद्रोहाचा आरोप ठेवून इंग्रजांनी टिळकांना पुन्हा 6 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली आणि त्यांना म्यानमारमधील म्हणजे पूर्वीचं ब्रह्मदेश येथील मंडालेच्या तुरुंगात पाठवलं. परंतु तेथेही ते शांत बसले नाहीत. तेथे त्यांनी गीता रहस्य नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या माध्यमातून कर्मयोग हा गीता रहस्याचा गाभा असून लोकांनी कृतिशील राहिलं पाहिजे या गोष्टीवर भर दिला. 1914 साली तुरुंगातून बाहेर आल्यावर ॲनी बेझंट यांनी सुरू केलेल्या होमरूल चळवळीकरिता स्वतःला वाहून टाकलं. 1915 लोकमान्य टिळकांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली आणि 1916 साली लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट या दोघांनी संयुक्तपणे महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभर होमरूल चळवळीला सुरुवात केली. होमरूल चळवळीचा परिणाम असा झाला की भारतीयांमध्ये त्यांच्या स्वतःच्या स्वराज्याच्या हक्काची जाणीव निर्माण होऊ लागली आणि पाहता पाहता मवाळवादी नेते एवढेच नव्हे तर मुस्लिम लीगचे नेते देखील लोकमान्यांकडे आकर्षित होऊ लागले. आयर्लंडच्या धर्तीवर ही चळवळ आधारित होती. टिळकांनी 1916 साली महाराष्ट्रामध्ये होमरूल लीगची स्थापना केली.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही प्रतिज्ञा लोकमान्य टिळकांनी कर्नाटक येथील बेळगाव या ठिकाणी केली होती. लोकमान्य टिळकांचे सहकारी जोसेफ बॅप्टिस्टा है ना, हे स्वराज्याच्या या घोषणेचे जनक मानले जातात. त्यानंतर होमरूल लीगचं जे यश होतं ते वाढत गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की ॲनी बेझंट यांना 1917 सालच्या कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षपद मिळालं. लाला लजपतराय यांनी तर ही चळवळ अमेरिकेमध्ये देखील नेऊन तिचा प्रसार केला. आणि 1916 साली लखनौचा ऐक्य करार घडून आला. यामध्ये जहाळ आणि मवाळ या दोन्ही नेत्यांमध्ये एकता निर्माण झाली आणि मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांनी देखील एकमेकांना सहकार्य करण्याचं धोरण ठरवलं. आणि 1917 सालचं जे कलकत्ता अधिवेशन आणि बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली झालं, तर त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाचं, या अधिवेशनाचं वैशिष्ट्य की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अधिवेशनात अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला. याचा परिणाम ऑगस्ट घोषणेमध्ये झाला. 20 ऑगस्ट 1917 साली भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी एक घोषणा केली आणि या घोषणेनुसार भारताला क्रमाक्रमाने जबाबदार राज्यपद्धती बहाल केली जाईल असे घोषित केले. मवाळवादी नेत्यांनी या घोषणेला मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं संबोधलं. 1919 साली रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन, लोकमान्य टिळकांची प्रतियोगिता सहकारिता सुरू झाली. 1919 जे अमृतसर अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांनी या धोरणास मान्यता दिली. पुढे 1920 साली काँग्रेस अंतर्गतच काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाची स्थापना केली. आणि मित्रांनो, दुर्दैवाने भारतीयाच्या काळजाला ठोका चुकवणारा हा दिवस उगवला. 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळक यांचं मुंबई येथे देहावसान झालं. ब्रिटिश सत्तेचे खरे स्वरूप भारतीयांपुढे उघडून भारतीयांच्या मनात इंग्रजांविषयी असंतोष निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती याच युगपुरुषामध्ये. तोच युगपुरुष ज्यांना लोकांनी लोकमान्य म्हणून संबोधलं. आपल्या तापट स्वभावाने भारतीय जनमानसात सामान्यांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्वाला निर्माण करणारे हे युगपुरुष लोकमान्य टिळक आपल्या देशामध्ये होऊन गेलेत. त्यांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि त्यांच्या या देशकार्याला पुन्हा एकदा शतशः नमन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.